मला असं वाटत नाही, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. आणि काँग्रेसनं सांगितलं की त्यांचे व्यक्तिगत मत आहे, काँग्रेसचा त्या त्यांच्या भूमिकेशी संबंध नाही, हे काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे. जसं नरेंद्र मोदी हे आता बायकांच्या मंगळसूत्रांना हात घालायला लागलेले आहे, पाकिटमारी करायला लागलेले आहे, ही भाजपची भूमिका आहे का? खरं म्हणजे काँग्रेसच्या राज्यात नाही तर मोदींच्या राज्यातच बायकांची मंगळसूत्रं ही गहाण पडत आहेत, लुटली जात आहेत देशामध्ये. ते मंगळसूत्राच्या गोष्टी करतात. जो माणूस स्वतःच्या घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही, त्याने दुसऱ्याच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये या देशामध्ये. या देशातल्या महिलांची मंगळसूत्र ही का विकली गेली, का लुटली गेली? नरेंद्र मोदींनी जी नोटबंदी आणली, त्या नोटबंदीमुळे लाखो महिलांना आपली मंगळसूत्र गहाण ठेवून घर चालवावं लागलं. नरेंद्र मोदींनी जे लॉकडाऊन केलं, हजारोंचा रोजगार गेला, त्या काळामध्ये या देशातल्या लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावं लागलं. या देशातल्या बेरोजगार तरुणांच्या मातांना आपलं घर चालवण्यासाठी अनेकदा मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं शिक्षणासाठी. किती उदाहरणं द्यावी? अनेक मंगळसूत्र जम्मू काश्मीरमध्ये अनेक काश्मीरी पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्र ही मोदी पुरस्कृत, भाजपा पुरस्कृत दहशतवाद्यांकडून, बरं का, त्यांचं बलिदान झालेलं आहे, त्यांची मंगळसूत्र गेली. मणिपूरमध्ये किती महिलांचे मंगळसूत्र गेली, याला जबाबदार मोदी आहेत. किती मंगळसूत्राची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली. या देशामध्ये मंगळसूत्रावर गंडांतर आला असेल महिलांच्या, तर ते नरेंद्र मोदींमुळे आले आहे.